पॅक्टिसेट 4.5 त्याच्यात कितवा या फोर्थ हां कंटिन्यू प्रोपोर्शन दिलं ना तुम्ही ए प्लस बी प्लस सी इन ब्रॅकेट ए प्लस बी मायनस ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे, क्वेश्चन लिहिला गेला असेल तुमचा. आता हा ए प्लस बी एक ए प्लस बी आणि ए मायनस बी एक आयडेंटिटी आहे. याचं उत्तर येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचं एक आन्सर येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या ठिकाणी बघा, ॲडजस्टमेंट करतो मी. ए प्लस बी प्लस सी याची मागे पुढे करून घेऊ का. ए प्लस सी प्लस बी. ठीक आहे, इथे ए प्लस सी मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. या ठिकाणी मी मागे पुढे करून आता हा ए प्लस सी आणि हा बी, हा इथे ए प्लस सी आणि हा बी, हा झाला आहे तुमचा याच्यानुसार हा एक ए हा बी आणि हा ए आणि हा बी. एकदा प्लस एकदा मायनस. इथे कसा पहिला टर्म ए होता, इथे पण ए आहे. याचा अर्थ पहिला टर्म जो आहे तोच सेकंडला पण पहिला टर्म आहे, तो काही कसे नाही. इथे दोन येत याचा अर्थ असा नाही, पण ए प्लस सी ए प्लस सी हे व्हेरिएबल्स असतात, त्याचं उत्तर एक येत असतं, सारखेच येत असतात. ए प्लस सीचं जे उत्तर आहे 4, 5, 10 काय जे येईल तेच उत्तर ए प्लस सीचं पण येईल, कारण ते व्हेरिएबल आहेत. म्हणून ए प्लस सी याला ए बीला तर बीच आहे, इथे ए प्लस सीला परत ए, मग एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस आहे. इथे एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, तर काय होईल त्याचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे पहिला जो असेल त्याचा स्क्वेअर होईल, मायनस दुसरा जो असेल त्याचा स्क्वेअर होईल. इथे पहिला कोण आहे, इथे पहिला आहे ए प्लस सी, त्याचा स्क्वेअर होईल मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर होईल. पहिला ए प्लस सी आहे त्याचा स्क्वेअर होईल, दुसरा जो आहे त्याचा स्क्वेअर होईल. ते तसंच होतं, पहिला जो होता त्याचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि इकडे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तो तसा तसा ए प्लस सी, इथे परत दुसरा एक आयडेंटिटी यूज करावं लागेल, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. कारण ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर नाही करायचं, कारण बऱ्याच जणांना तीच सवय, कारण ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर करून देतात, असं नाही, तो रूल वेगळा आहे. या ठिकाणी बघा, 2 + 7 स्क्वेअर, आणि याचं जर तुम्ही असं लिहायला गेले 2² + 7 स्क्वेअर. 2 + 7 म्हणजेच किती, 9. 9 स्क्वेअर किती होतो, 81. 2² किती होतो इथे, 4. 7 स्क्वेअर किती होतं, 49. दोघांची ॲडिशन किती येते, 53. दोन्ही वेगवेगळे येतात, असं कधीच नाही होत, असं कधीच नाही होत. तर हा रूलच नाही आहे, हा रूल आहे, हा रूल आहे, हा रूल नाही आहे. बरोबर, तर मग चुकीचं केलं तर चुकीचं उत्तर येईल, आणि एकाच प्रश्नाचे दोन उत्तरं. आता ते एक्सपान्शन करणार आपण, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने काय होईल, ए स्क्वेअर प्लस 2ac प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हा मायनस बी स्क्वेअर आहे, तो इकडे येऊन जाईल, काय होईल मग, ए स्क्वेअर प्लस 2ac मायनस प्लस सी स्क्वेअर. इथेच ठेवा तो, इकडे हा ए स्क्वेअर जसा तसा प्लस, हा बी स्क्वेअर आहे, हा मायनस बी स्क्वेअर तिकडे गेला प्लस झाला, हा बी स्क्वेअर आणि हा प्लस बी स्क्वेअर 2b² झाला आणि प्लस सी स्क्वेअर. हा ए स्क्वेअर इकडे जाईल, काय होईल, हा ए स्क्वेअर आणि हा मायनस ए स्क्वेअर कटून जातील. हा स्क्वेअर सी स्क्वेअर पण इकडे गेल्यावर मायनस सी स्क्वेअर होऊन जाईल, तो पण कटून जाईल. उरेल काय मग फक्त इथे 2ac आणि 2b² 2ac इज इक्वल टू 2b² हा 2 डिवाइड याला जाईल, हा 2 कटून जाईल, मग काय उरेल, ac इज इक्वल टू बी स्क्वेअर, म्हणजेच b² इज इक्वल टू ac. तेव्हा त्याचं उत्तर, जेव्हा ते कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये असतात,
की याला आपण कंटिन्यू प्रपोर्शन म्हणतो. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू डी अपॉन ई. हे कंटिन्यू प्रपोर्शन आहे. याचाच अर्थ हा बीने बीला मल्टिप्लाय केला, एने सीला मल्टिप्लाय केला, ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर. दोघांचा अर्थ सेम आहे. याचा पण अर्थ सेम आहे. याला आपण म्हणतो कंटिन्यू प्रपोर्शन. आपल्याला त्यांनी विचारलं होतं हे इज इक्वल टू दाखवायचं आहे, हे इज इक्वल टू दाखवले तर आपण ते सर्व काय तर कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे. काय आहे? कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये. आणि दुसरी मेथड अशी की ते तुम्ही घरी सॉल्व करा. के यूज करायचं तुम्ही. काय यूज करायचा? के एला घ्यायचा, ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर, बी इज इक्वल टू सी के आणि सी इज इक्वल टू सी. एला सी के स्क्वेअर घ्यायचा, बीच्या जागेवर सी के टाकायचा, सीच्या जागेवर सीच ठेवायचा. इथे पण तेच, इथे पण तेच. याचं उत्तर शोधायचं, नंतर याचं उत्तर शोधायचं आणि याचं ॲन्सर काय येतं, याचं ॲन्सर काय येतं चेक करायचं. ठीक आहे. फिफ्थ, आणि लक्ष ठेवा, मी तुम्हाला उदाहरण सॉल्व करण्यासाठी, तुमच्या बुद्धीचा वापर करण्यासाठी, उपयोग करण्यासाठी वेळ देत असतो. तो तुम्ही जर वेळने तिथं तुम्ही रफ वर्क केलं, मागे करा, कुठे करा, सॉल्व करा, तुमचा ॲन्सर शोधा. माझा ॲन्सर येण्याच्या अगोदर मग चेक करा बरोबर आहे का नाही बरोबर आहे. ते जर करत असाल, तो जर नियम वापरत असाल तरच तुमचा उपयोग आहे. तर तुम्ही आजच्या आधी सोडून दिली तरी चालेल. माझ्या अगोदर तुम्ही रफ वर्क आणि उत्तर शोधायचं चुकीचं कसे ना तरच, कारण मग फक्त वेळ वाया जातोय. हेच तुम्ही काही दिवस काम केलं ना तर तुमचा थोडा बँक बॅलन्स राहील, भविष्यात कामात पडेल. आज तुम्ही फुकट वेळ नका वाया घालू इथे. काय लक्षात? हा फुकट वेळ वाया जातोय मग तुमचा. तेच काम बाहेर केलं हॉटेलमध्ये वगैरे तर थोडंफार पैसे जमा होतील, भविष्यात कामात पडतील तुम्हाला. नाही तर दुसरा पर्याय असा आहे, नियमाप्रमाणे चालायचं, जेणेकरून तुमचा वेळ सदुपयोगी होईल. म्हणजे तुम्ही कष्ट करताय, तुम्ही मेहनत करताय, तुम्ही नाही प्रत्येक जण. तर तो तुम्हाला काय करायचा आहे, माझ्या अगोदर मात्र तुम्ही चुकीचं कशाला सॉल्व करायचं. बऱ्याच जणांच्या अनुभवाचं कोणी काही सॉल्व करायला दिसत नाही मला. तसं तुरळक आहे, 5-6 जण किती मेहनत घेतात, घाबरतील की त्या नंबरांना चुकीचं कशाला लिहितात, चेक करतात काहीतरी. मग याचा प्रत्येक काय वेळ येतो तेव्हा मी एखादा प्रश्न विचारतो ना, ज्याचं उत्तर येतं ना चुकीचं कसे ना, तेव्हा कळतं की ते काहीतरी करतायत. बाकीचे तर फक्त पाट्या टाकणे. आज टाकलेल्या पाट्या भविष्य काळात बघा तुम्हाला कसे समोर, तुमच्या समोर उभे राहणार आहे. बाकीचे आपल्या जवळचे कुठे निघून जातील आणि आपण कुठे राहणार आहोत. म्हणून तुम्हाला एक साधारण सोपा निर्णय सांगितला, नियम सांगितलेला आहे. तुम्हाला जे भी करायचं आहे चुकीचं करा, चांगलं करा, तुमचं तुमचं वैयक्तिक स्वतःच करा. एकदा फटके बसतील, दोनदा फटके बसतील, पण तुम्ही स्वतःला फसवणार नाही. आता तुम्ही सगळे स्वतःला फसवतायत, बरेच असे ज्यांना काही देत नाही ते स्वतःला फसवतायत. लपताय, विचारत नाही प्रश्न. आणि क्लास तुम्ही फी भरतात. तुम्हाला जर अकरा राहायची असेल तुम्हाला क्लासची गरज नव्हती. म्हणून ते मला सांगायचं नाही की मी हा प्रश्न विचारला सर रागवतील वगैरे. माझं कामच आहे ते उत्तरं सांगणे. ते तुम्ही पहिलीचं विचारा आणि त्या पाचवीचं विचारा. शाळेमध्ये आणि क्लासमध्ये फरक आहे. जगात तुम्ही बाहेर पडाल आणि तुमचा अपमान होईल असं नका वागू. कारण कधी ना कधी ते समोर राहायचंच असतं. प्रत्येक प्रश्न विचारून घ्यायचा असतो. तो आलाच पाहिजे आपल्याला, कारण त्याच्यासाठी घरच्याने पैसे पेड केलेले कष्टाचे दिवसभर. कधी कधी उपाशी बी, कधी कधी रात्री पण कामावर जातात. त्यांच्या कष्टाचे पैसे तुमच्यासाठी पेड केलेले त्यांनी. तेवढी तरी जाण ठेवा आणि कमीत कमी क्लासला तरी प्रामाणिकपणे विचारत जा, प्रश्न समजून घेत जा, घरी करत जा, रफ वर्क करत जा, रिव्हिजन करत जा. स्वतःसाठी नका, स्वतःचे निर्लज्ज राहत आपण. आम्हाला आरामच पाहिजे. कंग्रेसने कुठून तरी पैसे उपलब्ध केलेले आहेत ना, त्याची जाण ठेवा.
येत नाही झाडाला कष्टाशिवाय मेहनतीशिवाय त्याची त्याची कोणी देवराते येऊन टाकून नाही जात. त्याचा प्रश्न पुढे सोडा सोडवण्याचा प्रयत्न करा. चुकू द्या ना. नोटबुक कशासाठी ते आयुष्य पुनरच नाही आहे. ते नोटबुकच त्याच्यासाठी दिलेली केली त्याच्यासाठी दिलेली आहे. चुका एक पान चुकेल दोन पान चुकेल आयुष्यात आज पानं चुकतील सगळे बरोबर येतील नंतर. आणि आज जर नाही चुकले मात्र मग आयुष्यभर प्रत्येक रस्त्यावर चुकत जा तुम्ही. If A upon B is equal to B upon C, the continuous proportion ahe, and ABC is greater than 0, then show that A plus B plus C and A minus B. Vahun taka, kaya vahapra hai chumala hai te? CK square and CK. Vahapra hai chumala. Te vahapra rananta pratyati kardash taka hai jitri lile baga min. A cha dhagar CK square, B cha dhagar CK left hand side kadai chi, right hand side kadai chi. And is equal to dhako hai te? Ite pen tira dhako last hai, chal last hai. Pratyek ways continuous proportion madhi te chumala constant. यूज करायचा तुम्ही. आता फिफ्थ बघा काय दिलेलं आहे. बोला बोला. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के करून घेतला मी. म्हणजेच याचाच अर्थ असा होतो ए अपॉन बी इज इक्वल टू के होतो आणि बी अपॉन सी इज इक्वल टू के होतो. सेम मिनिंग आहे. सेम मिनिंग आहे. म्हणजे आता हे एक्सप्लेन जर करायचं असेल तुम्हाला हे जर एक्सप्लेन करून सांगायचं असेल तर दुसऱ्या भाषेत एक्सप्लेन करतो. एट अपॉन ट्वेल्व इज इक्वल टू हा आहे ए अपॉन बी बी अपॉन सी आणि दोघांचं उत्तर टू अपॉन थ्रीच येतं. फोर टू जा 8 आणि 4 3 जा 12 9 2 जा 8 9 3 जा 27 किंवा असं पण येतं. हा 12 जर तुम्ही इथे घेतला आता हा झाला तुमचा ए हा झाला बी हा झाला बी हा झाला सी. चेक करा नंबर लक्षात ठेवायची तुम्हाला मी व्हेरिएबल काय यूज करतो कारण तुम्ही म्हणतात ना ए बी सी डी काय काय माहिती त्या डोक्यात बसत नाही. तर ए बी सी डी काही नसतंच ॲक्च्युअली ते नंबर असतात तिथं फक्त वापरलेला असतात. आपल्याला नेमकी ॲक्च्युअली माहीत नाही आहे तो एट आहे का टेन आहे पण आपण एट पण असू शकतो. एट ट्वेल्व त्याच्यापैकी एक बरेच एक्झाम्पल त्याच्यापैकी एक एक्झाम्पल घेतलं आपण. एट अपॉन ट्वेल्व ट्वेल्व अपॉन एटीन म्हणजे ए अपॉन बी बी अपॉन सी आणि हा के हा काय के. मग आता बघा एट अपॉन ट्वेल्व जर डिवाईड केला आपण फोरने तर याचं उत्तर येतं काय येतं. फोर टू जा एट फोर थ्री जा नंतर याचं पण उत्तर येतं सिक्स टू जा आणि सिक्स थ्री जा. म्हणजे याचा अर्थ असा एट अपॉन ट्वेल्व इज इक्वल टू टू अपॉन थ्री लिहू शकतो आपण. बरोबर येते उत्तर पण. आणि ट्वेल्व अपॉन एटीन इज इक्वल टू टू अपॉन थ्री असं पण लिहू शकतो आपण. म्हणून तर वरती लिहिलेलं आहे आपण ए अपॉन बी म्हणजेच के म्हणजेच एट अपॉन ट्वेल्व इज इक्वल टू टू अपॉन थ्री आणि ट्वेल्व अपॉन एटीन म्हणजेच टू अपॉन थ्री. दोघांचा अर्थ एकच आहे. फोर टू जा आणि फोर थ्री जा सिक्स टू जा आणि सिक्स थ्री जा सिम्पलेस्ट फॉर्म जो सिम्पलेस्ट फॉर्म असतो तोच के येतो मग इथे कुठं केला आहे आपण. याचा बी तोच त्याचा बी तोच म्हणून आपण सेपरेट सेपरेट केलेला आहे इथे. ए अपॉन बी इज इक्वल टू के बी अपॉन सी इज इक्वल टू के इथून मग आपण आपले मेथड्स यूज करायचे काय प्रॉपर्टीज असतील ते यूज करायचे. आणि प्रत्येक कॉन्स्टंटला प्रत्येक व्हेरिएबलला मी ज्या पद्धतीने सॉल्व करून सांगितलं ना आत्ता तसंच आहे. तो फक्त तुम्हाला त्यांच्यातलं रिलेशन समजलं पाहिजे. आता इथे ए अपॉन बी इज इक्वल टू के क्रॉस मल्टिफिकेशन होईल. ए इज इक्वल टू काय होऊन जाईल बी के आणि इथे बी इज इक्वल टू काय होऊन जाईल सी के होऊन जाईल. बीची व्हॅल्यू किती आहे बीची व्हॅल्यू किती आहे सी के. तुम्ही बी यूज करा नाहीतर सी के यूज करा सेम राहणार आहे. बरोबर. म्हणून आता इथे बीच्या जागेवर आपण काय पुट करणार आहोत सी के पुट करणार आहोत. ह्या ठिकाणी बी सी के आहे आणि सी के बीच्या जागेवर पुट करतो म्हणजेच ए इज इक्वल टू सी के इन टू के म्हणजेच ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर. म्हणजे ए इज इक्वल टू जिथे ए असेल तिथे सी के स्क्वेअर वापरायचा जिथं बी असेल त्या ठिकाणी सी के वापरायचा. इथं लिहिलं होतं मी
एज इक्वल टू सी के स्क्वेअर वापरायचा आणि बी इज इक्वल टू सी के यूज करायचं आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस कंटिन्यू प्रपोर्शन येईल त्यावेळेस ए सी के स्क्वेअर सी के नंतर सी के क्यूब सी के रेस टू फोर असे एक्झाम्पल्स आहेत भरपूर. मग आता लेफ्ट हँड साईड घ्यायची, तिथे लेफ्ट हँड साईड दिली बघा एल एच एस. एल एच एस काय दिलेला आहे पहिल्याचा फर्स्ट ना, आता फर्स्ट ना हा बघा इथे दिलेला आहे एवरचं सोडवलं आपण. आता आता फर्स्ट हा एल एच एस आहे आणि हा आर एच एस आहे, याचं उत्तर शोधायचं आहे. त्याचं उत्तर आणि याचं उत्तर सारखं आहे तर का ते चेक करायचं आहे आपल्याला. मग आता पहिलं आहे ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी इन ब्रॅकेट बी मायनस सी. ठीक आहे आता वरती बघितलं आपण ती व्हॅल्यू पुट करून देऊ बघू काय होतं. एच्या जागेवर काय पुट करायचं आहे आपल्याला सी के स्क्वेअर, प्लस बीच्या जागेवर प्लस सीच्या जागेवर सी. ठीक आहे आणि ते बी मायनस सी सी के मायनस सी. इथे कॉमन निघतो ना कुठेतरी, इथे कॉमन निघतो काय निघतो कॉमन, इथे पण सी कॉमन निघतो ना चेक करा. सी लिहा त्याला कुठे, तोपर्यंत मी इंक टाकून देतो. हा झाला का इथे सी कॉमन करा, दोन लाईन सोडा आणि आर एच एस घ्या. आर एच एस पण काय होतं बघा आणि स्टेप बाय स्टेप दोन्ही ज्या ठिकाणी बरोबर केलं तोपर्यंत दोन्ही दोन्ही सॉल्व करत राहायचं. हा इथे सी निघतो बाहेर बरोबर आहे, इथला सी काला इथे के स्क्वेअर उरला, इथला पण सी गेला प्लस के उरला आणि इथे काहीच नाही तर प्लस वन उरला. या सी के मायनस सी मध्ये पण सी आहे तो पण बाहेर काढला, इथे के मायनस वन उरला. हा सी आणि हा सी 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 काय झाला सी स्क्वेअर झाला, ब्रॅकेटमध्ये के स्क्वेअर प्लस के प्लस वन इन ब्रॅकेट के मायनस वन असं झालं. आता हा झाला एल एच एस, चेक करू आर एच एस इथपर्यंत येतो का, जर आला तर ठीक नाही तर काय करायचं मग मल्टिप्लिकेशन. आर एच एस, आर एच एस काय दिलेलं आहे ए बी मायनस सी स्क्वेअर बरोबर आहे का, याची व्हॅल्यू पुट करायची. ए किती दिलेलं आहे सी के स्क्वेअर इंटू सी के बीची व्हॅल्यू मायनस सी स्क्वेअर जसा तसा यांचं मल्टिप्लिकेशन. सी सीचं काय झालं सी स्क्वेअर झाला, के क्यूब झाला मायनस सी स्क्वेअर. सी स्क्वेअर कॉमन निघून येतो काय होतं मग मध्ये सी स्क्वेअर इन ब्रॅकेट के क्यूब मायनस वन. सी स्क्वेअर के क्यूब मायनस वन आपण दोन्ही दोन्ही सारखे दाखवायचे आले का सारखे नाही आलेत ना, मग तुम्हाला काय करावं लागणार आहे सी स्क्वेअर आलेला आहे ना इथे, हां इथे सी स्क्वेअर आलेला आहे आता हे तुम्हाला दोन्ही दोन्ही मल्टिप्लिकेशन करावे लागतील. दोन्ही दोन्ही मल्टिप्लिकेशन हे काय येईल के स्क्वेअरने केला मल्टिप्लाय केल्यावर काय येऊन जाईल के क्यूब प्लस वनने मायनस वनला मल्टिप्लाय केल्यावर मायनस वन येईल, बाकीचे सगळे सगळे एलिमिनेट होतील, सगळे सगळे काय होतील कट होत होतील प्लस मायनसमध्ये.
बघा सी स्क्वेअर के स्क्वेअर ने केला मल्टीप्लाय केला काय झाला के क्यूब मायनस के स्क्वेअर बरोबर के क्यूब ने के स्क्वेअर ने केला मल्टीप्लाय केला के क्यूब झाला के स्क्वेअर ने मायनस वन ला मल्टीप्लाय केला मायनस के स्क्वेअर झाला के स्क्वेअर ने दोघांना मल्टीप्लाय केलंय आपण आता कशाने मल्टीप्लाय करणार आहोत आपण प्लस के ने कशाने मल्टीप्लाय करणार आहोत प्लस के के ने के आणि मायनस वन ला जर मल्टीप्लाय केला तर काय घडेल बघा के ने के ला मल्टीप्लाय केला प्लस के स्क्वेअर होईल आणि के ने मायनस वन ला मल्टीप्लाय केल्यावर काय होईल मायनस के बरोबर आता फर्स्ट टाइम आपण काय केलं की के स्क्वेअर ने के मायनस वन ला मल्टीप्लाय केला बरोबर आहे रे पहिल्यांदा आपण के स्क्वेअर ने मल्टीप्लाय केला दोघांना नंतर के ने पण मल्टीप्लाय केला दोघांना आता कोणे मल्टीप्लाय करणार होतो आपण वन ने मल्टीप्लाय करणार होतो दोघांना के स्क्वेअर ने मल्टीप्लाय केलं के मायनस वन ला हे झालं के ने मल्टीप्लाय केलं के मायनस वन ला आपण हे मिळाले दोन्ही आता वन ने मल्टीप्लाय केल्यावर काय मिळेल वन ने केला मल्टीप्लाय केला प्लस के आणि वन ने वन ला मल्टीप्लाय केला काय झाला मायनस वन पुढे आता के के क्यूब आहे बरोबर मायनस के स्क्वेअर दिसतोय तुम्हाला इथे हा मायनस के स्क्वेअर आहे आणि इथे पुढे काय आहे दोन इलिमिनेट होतील प्लस मायनस इथे मायनस के इथे काय आहे प्लस के आहे हे दोन इलिमिनेट होतील जे उरेल ना ते हे उरेल सी स्क्वेअर तर आहेच इथे के क्यूब उरणार आहे मायनस वन उरणार आहे म्हणजेच एल एच एस इक्वल टू काय आलेलं आहे आर एच एस आलेलं आहे खालच्या लाईनवर लिहून घ्या या ठिकाणी तुमचा के स्क्वेअर गेला प्लस के स्क्वेअर गेला मायनस के प्लस के गेला आणि जे उरेल ते हे उरेल सी स्क्वेअर इन ब्रॅकेट के क्यूब मायनस वन म्हणून खाली लिहा एल एच एस इज इक्वल टू आर एच एस प्लस राहिलं या के स्क्वेअर ने ना या दोघांना मल्टीप्लाय केलं ते पहिले दोन आले पहिले दोन आले के स्क्वेअर ने केला मल्टीप्लाय केला के क्यूब झाला के स्क्वेअर ने वन ला मल्टीप्लाय केला मायनस के स्क्वेअर झाला के स्क्वेअर इंटू मायनस वन मायनस के स्क्वेअर या सेकंड ने परत दोघांना मल्टीप्लाय केला हे दोन आले या वन ने दोघांना मल्टीप्लाय केला हे नंतरचे दोन आले हां कंटिन्यू प्रोपोर्शन ला ए इज इक्वल टू डोक्यातच टाकायचं होते मेन प्रोपोर्शन ला फॉर्म्युला बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी यूज करायचा आणि बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हा मेन प्रोपोर्शन बी इज द मेन आणि मग ए सी चा रूट मध्ये काढायचा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी म्हणजेच बी इज इक्वल टू रूट ए सी दोघांचा मिनिंग एकच आहे ठीक आहे हा लिहिला गेला का फिफ्थ मधला फर्स्ट झाला आता फिफ्थ मधला
सेकेंड तुम्हाला यायलाच पाहिजे हे सेकेंड ए स्क्वेअर प्लस ब्रॅकेट कम्प्लीट हां बी स्क्वेअर सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस चेक करायचं आहे म्हणते बरोबर का ठीक आहे ना हां मग आता काय घेणार इथून सुरुवात करा तुम्ही ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर बी इज इक्वल टू सी के आणि टाका व्हॅल्यू एल एच एस इज इक्वल टू ते आर एच एस इज इक्वल टू ते चेक करा यायला पाहिजे चुकू द्या ना याच्यावरच काय करा चुकले असते तर अजून उत्तर तुमचे सगळ्यात पहिले आलं असते इथे कधी 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 करावं लागेल तुम्हाला मला काय माहिती पहिले प्रश्नाचं उत्तर नको विचारू एल एच एस म्हणजे काय आणि मग तू जर लेफ्ट हँड कोणता आहे हा आणि हा कोणता आहे राईट मग लेफ्ट हँड साईड सांगितलं तर राईट हँड साईड घ्यायचं आपण प्रॉब्लेम प्रॉब्लेम सर या प्रॉब्लेम सर तुमचा तुमचा असं नाही सोडत ना आपण असं सोडवतो ना आपला राईट घ्यायचं चला मी लगेच सुरुवात करतोय मला थर्ड पण तो चौथा पण सॉल्व्ह करायचं पटपटली तुम्ही टाइमपास नका करू सांगितलं ना मी तेच असतो दुसरं काय नाही सांगितलं गेलं दुसरं काही आलं ऐकले का तुम्ही मग सांगितलं ना मी मग चुरून सांगितलं डोक्यात राहतो ना त्यावेळेस हां ए इज इक्वल टू ना इथे ना ए स्क्वेअर म्हणजेच सी के स्क्वेअर ब्रॅकेटला परत स्क्वेअर मग ए ची व्हॅल्यू फक्त सी के स्क्वेअर आहे ए स्क्वेअरची व्हॅल्यू वेगळी येईल ना ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर तू बरोबर आणि बी इज इक्वल टू सी के पुट करायची नाही व्हॅल्यू पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्या वाटल्यास तर बी ए स्क्वेअर बी स्क्वेअर नाही तर व्हॅल्यू पुट करा एकच एकच तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घेतल्यानंतर व्हॅल्यू पुट केली ते सोपं जाईल कारण ए स्क्वेअर बी स्क्वेअर नंतर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर नंतर बी स्क्वेअर ते सोपं जाईल त्याऐवजी तुम्ही जर डायरेक्ट पुट केलं ना सी के त्याचा परत स्क्वेअर करावा लागणार आहे तुम्हाला इथे पण सी केचा परत स्क्वेअर करावा लागेल मग त्याने याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे त्याने याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे बरेच तरी स्क्वेअर करून मल्टिप्लाय करावं लागणार त्याच्याऐवजी ना आता मल्टिप्लाय करून घ्या मग स्क्वेअर करा बघा असं एची व्हॅल्यू पुट करून दिली किती का डायरेक्ट मल्टिप्लाय करू बरी आहे ए स्क्वेअरने ना मल्टिप्लाय करा एक स्टेप तुमच्यासाठी वाढवतो मी वाढवणार नव्हतो ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरला ज्यांना माहीत असेल त्यांनी हे बाकीचं मला डायरेक्ट करून देते ना आपण इथे मी डायरेक्ट केलं बघा हां के स्क्वेअरने डायरेक्ट के मायनस वनला डायरेक्ट लाईन केलेली ती ॲक्च्युली अशी होती मनातल्या मनात हा ए स्क्वेअर घेतला आणि त्याला हा पूर्ण ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आता काय घेणार हां प्लस बी स्क्वेअर त्याला परत हा ब्रॅकेट पूर्ण जसा तसा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हा काय आहे तुमचा हां एल एच एस याची व्हॅल्यू फाईंड आउट करायची तुम्हाला नंतर हा इज इक्वल टू जिकडचा आर एच एस त्याची व्हॅल्यू फाईंड आउट करायची जसं आपण इकडची केली होती एल एच एस इज इक्वल टू आर एच एस इज इक्वल टू मग आता एल एच एसमध्ये व्हॅल्यू पुट ए स्क्वेअरने बी स्क्वेअर मल्टिप्लाय केला काय मिळेल आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअरने सी स्क्वेअरला मल्टिप्लाय केला काय झाला ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस आता इथे बी स्क्वेअरने बी स्क्वेअरला केला
बी स्क्वेअर बी स्क्वेअर केला बी रेज टू फोर झाला प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस हा बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर प्लस नाही दोघांचं मल्टिप्लिकेशन बी स्क्वेअर सी स्क्वेअर आता करा लागेल इनपुट करा अजे होईल ते होईल पुढे बघू नंतर हे स्क्वेअरवरचे जसे तसे राहू द्यायचे तुम्हाला रेस्ट टू फोर पण राहू द्यायचे खाली वॅल्यू पुट करायचे म्हणून अशा वेळेस आलं ना तर काय करायचं तुम्ही ब्रॅकेट करायचं याचा एचा इथं स्क्वेअर लिहायचा इथे परत ब्रॅकेट करायचा इथं स्क्वेअर लिहायचा हा ए स्क्वेअरचा झाला हा बी स्क्वेअरचा झाला इथे एची व्हॅल्यू नंतर पुट करायची बीची व्हॅल्यू नंतर पुट करायची पहिले ब्रॅकेट टाकून घ्यायचे सगळे इथे पण चेक करून घ्या स्क्वेअर हा स्क्वेअर हा इथे स्क्वेअर हा इथे स्क्वेअर हा फोर हा टू आणि हा टू आता ए काय आहे तुमच्याकडे सी के स्क्वेअर बी काय आहे सी के इथे ए स्क्वेअर काय आहे सी के स्क्वेअर आणि सी स्क्वेअर जसं तसा सी स्क्वेअर म्हणजे तो घ्यायचा नाही आपल्याला सीचा सी स्क्वेअर आहेच ना सी स्क्वेअर घेतला हां तो व्हॅल्यू पुट केलीच नाही आपण इथे केली पुट कोणाची पुट केली ही एची ही एची सी के स्क्वेअर आहे बीची सी के आहे एची सी के स्क्वेअर आहे सी जसा तसा बीची सी के आहे बी स्क्वेअरची सी के आहे आणि सीची सीच आहे आता ब्रॅकेटला आहे ना म्हणजे सी स्क्वेअर होऊन जाईल के काय होऊन जाईल फोर होऊन जाईल रेज टू फोर डॉट सीचा स्क्वेअर आणि केचा स्क्वेअर प्लस हा सी स्क्वेअर होईल आणि के काय होऊन जाईल फोर कारण केचा तो होऊन जाईल आणि डॉट सी स्क्वेअर प्लस सी ठीक आहे ना हां बघा पुढे आता सर्व एकत्र करा काय काय होईल हा सी स्क्वेअर इथे आणि हा सी स्क्वेअर आहे काय होऊन जाईल सी फोर होऊन जाईल के फोर आहे के टू आहे काय होऊन जाईल के के सिक्स होऊन जाईल प्लस इथं सी स्क्वेअर इथं सी स्क्वेअर सी काय होऊन जाईल फोर होऊन जाईल के काय आहे फोर के काही बदल नाही त्याच्यात प्लस सी फोर आहे के काय आहे इथे फोर प्लस सी फोर आणि के काय आहे ए टू त्याच्यामध्ये बघा आता कॉमन पॉईंट निघणार आहे सगळ्यात लहान कोण आहे हा हा सगळ्यांमध्ये कॉमन निघेल सी फोर सगळ्यांमध्ये आहे बघा सी फोर सी फोर सी फोर आहे के स्क्वेअर इथे आहे इथे पण के स्क्वेअर आहे इथे पण के स्क्वेअर इथे पण के स्क्वेअर आहे दोन्ही कोणी बाहेर मसीज रेस टू फोर आणि के स्क्वेअर दोन्ही निघतील सी फोर आणि के टू म्हणजे उरेल ते इथला सी फोर निघून गेला के टू निघून गेला काय उरला इथे के फोर उरला याच्यातला सी फोर निघून आला के टू निघून आला इथे काय उरला प्लस के स्क्वेअर नंतर प्लस सी फोर निघून आला के फोर निघून के स्क्वेअर निघून आला काय उरला इथे इथं दोन दोन के स्क्वेअर का बरं नंतर टू के स्क्वेअर करावं लागेल आपल्याला हा टू सी स्क्वेअर फोर स्क्वेअर प्लस सी फोर निघून आला के स्क्वेअर निघून आला दोन्ही दोन्ही निघून आला काय उरला वन हा के स्क्वेअर आहे हा बी के स्क्वेअर आहे किती के स्क्वेअर आहे ते टू के स्क्वेअर मग खाली लिहिताना काय लिहिणार तुम्ही हा तुमचा आहे एल एच एस आर एच एस घ्या आता सी फोर के स्क्वेअर के फोर प्लस टू के स्क्वेअर प्लस वन हा आहे तुमचा आता काय एल एच एस आता आर एच एस घ्या आणि आर एच एस करा एक्सपांड आर एच एस मध्ये व्हॅल्यू पुट करा हे झालं हा एल एच एस आला ना आता
मग तुम्ही काय घेणार आहात आर एच एस घ्या आणि त्याच्यामध्ये ए इज इक्वल टू तुम्ही काय पुट करणार आहात सी के तरी बाकीचे अजून देत नाही तर म्हणून म्हणतो बी इज इक्वल टू काय पुट करणार आहात सी के पुट करणार आहात आणि सी च्या जागेवर सीच पुट करा तुमच्या इयर वर तुमचा कंट्रोल पाहिजे माझा नव्हे असा स्टॅमिना आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे की मला ऐकायचं आहे तर मी ऐकेन आणि मला ऐकायचं नाही आहे तर मी नाही ऐकणार. आता काही वेळापासून तासापासून एक जण बडबड करतोय मी लक्ष देतो त्याच्याकडे मला नाही ऐकायचं नाही अजून एक आहे ना तर त्याला स्वतःचा पोपट करून घेण्याची हॅबिट आहे. कोणी भाव देत नाही तरी सुद्धा बडबड करण्याचे बघितलं म्हणजे स्वतःच स्वतःला किंमत नाही देत. जर किंमत असेल म्हणजे इथे एक रुपयाची किंमत चॉकलेटची सुद्धा वांडी आहे लोक एक रुपयाचा चॉकलेट सुद्धा मारून फेकणार नाही. आपण मोठे झालो का फक्त मोठे झालो वैल्यू पुट करायची तुम्हाला आर एच एस देवाने बरं एर एच एस आर एच एस दिलेले आहेत आपल्याला नाही तर खूप वांदे झाले असते सगळे काम एका धाडस करावे लागले असते. आर एच एस बोला आर एच एस काय येते एम ब्रॅकेट ए प्लस बी ए बी ए बी प्लस शाबास. मग दोन पद्धतीने सोडवता येईल तुम्हाला हां दोन पद्धतीने करू शकता तुम्ही ए बी मध्ये व्हॅल्यू पुट करून द्या आणि मग स्क्वेअर करा नाहीतर आता एक्सपांड करून घ्या आणि त्याला फॉर्म्युला इथे लिहितो मी काय वापरायचं आहे तुम्हाला तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरायचं आहे तुम्हाला माझा हात निसटून जातो काय माहिती ए प्लस बी स्क्वेअर ना तो फॉर्म्युला वापरावा लागेल काय वापरायचा आहे तो फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आयडेंटिटी यूज करावं लागेल तुम्हाला पहिल्याचा स्क्वेअर नाही तर ए सगळ्या सगळ्या ब्रॅकेटमध्ये टाकायचे स्क्वेअरवरती ठेवायचे व्हॅल्यू नंतर पुट करू आपण अशा वेळेस मग इथे हा फॉर्म्युला वापरायचा स्क्वेअर प्लस टू ब्रॅकेट ब्रॅकेट आणि काय मग पुढे प्लस ब्रॅकेट स्क्वेअर पहिला ए स्क्वेअर टू दोन्ही दोन्ही आणि नंतर शेवटचा तुम्ही तिथे आन्सर दिले ना साईडला तरी चालेल. ए आहे तुमचा ए बी इथे ए आहे ए बी आणि बी सी आणि इथे बी सी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान फॉर्म्युला यूज करावा लागेल ना असं केलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने जरी केलं ना तुम्ही ए प्लस ए बी प्लस बी सी आणि नंतर ए बी प्लस बी सी स्क्वेअरचा अर्थ दोन ना याने या दोघांना
नंद या दोन्ही यांनी या दोघांना आन्सर सेमच येणार असा काही रोल नाही. आन्सर सेम येतील पण मग आयडेंटिटीज आपली लर्न आहे तर मग आपण आयडेंटिटीज लर्न आहे तर मग आपला वेळ वाचेल. वेळ वाचत वाचतच सॉल्व करायची आहेत आपल्याला. करूया आपण आता एक्सपांड. ए स्क्वेअर बी स्क्वेअर ना आता पहिला ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस टू ए बी स्क्वेअर सी. बघा मला मल्टिप्लिकेशन येतं का. प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर व्हॅल्यू पुट करूया. ब्रॅकेट टाकून देतो. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट सगळ्या व्हॅल्यू पुट करा त्याच्यामध्ये. पहिल्या याच्यामध्ये काय येईल सी के स्क्वेअर. दुसऱ्या याच्यात सी के. विश्वास ठेवायचा का. एकदाच ठेव. सी के स्क्वेअर सी के सी के सी 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 के सी के आणि सी जर चुकलं तर जबाबदार मी नाही. कोण मग तुम्ही आरला मारताय. सी के स्क्वेअर सी के स्क्वेअर करूया एक्सपांड. हा सी चा स्क्वेअर होईल काय होईल सी स्क्वेअर के फोर डॉट सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस टू डॉट सी के स्क्वेअर एज इट इज डॉट सी स्क्वेअर के स्क्वेअर डॉट सी प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर डॉट सी स्क्वेअर टी फोर उलटी काय सी फोर के सिक्स प्लस टू सी किती येते सी फोर आहे हा एक ते दोन आणि हा एक आणि के किती फोर प्लस सी किती आहे आणि के काय आहे हे सेम झालं बघा. हा ना हा सी के सी फोर आणि के फोर आहे ना हे दोन आहेत ना हे दोन आहेत ना बाकी सगळं सेम आहे ना. माता निघूल कॉमन सगळ्या मधून कॉमन काढून घ्यायचं सी फोर के फोर के रेस टू फोर प्लस टू के स्क्वेअर प्लस वन एलएचएस इज इक्वल टू आरएचएस इज इक्वल टू आणि माझं खाली लिहा ना एलएचएस इज इक्वल टू आरएचएस LHS is equal to RHS. बरोबर आहे ना. रस्त्यावरचा जो दगड आहे ना तो भविष्यात काही कामात येणार आहे का. नाही येणार आहे ना. पाय कोणी म्हणत येईल कोणी म्हणत नाही येणार तुझं म्हणत येईल त्याचं म्हणत नाही येणार. हा काय बरोबर सांगितलं तू सांगितलं काय उत्तर सांगितलं कोणा तरी दगड मारण्यासाठी ना. आता दुसरं बघ दुसरं उत्तर बघ त्याचं काय. पृथ्वी ज्यावेळेस तयार झाली ना त्यावेळेस मातीच नव्हती त्यावेळेस सगळे दगडच होते. ऊन वारा पाऊस गंजून आणि त्याच्यामध्ये असलेले मेटल्स एकच्याने ऑक्साईड्स तयार झाले त्याच्याने थर तयार झाला आणि एवढी एवढी जमीन तयार करण्यासाठी एवढी एवढी माती तयार करण्यासाठी म्हणजे ह्युमस सॉइल तयार करण्यासाठी खूप कालावधी लागतो आणि आता त्या दगडांपासूनच तयार होतात. लक्षात
मग ते उत्तर कशाला, मग त्या दगडाचा उपयोग नाही, मग काय करायचं त्याचा, असं याचा उपयोग आहे का नाही उपयोग आहे तेव्हा बघू ना. आणि जर आपण तर नवी दहावीलाच आहोत, मग हे तर बऱ्याच दिवसापासून चालू आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तुम्ही नवी दहावीवाले खूप खुश आहे, बाकीचे तुमच्यापेक्षा वयाचे मोठे यांचे सायंटिस्ट इथे बसले, ज्यांनी जे सिलेबस करून ठेवलेले आहेत ते मूर्ख आहे. नाही त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना मोठं शिक्षण आहे, गरीब व्हावं लागेल, त्याच्यावर स्टडी करावं लागेल, काय उपयोगाचा आहे काय उपयोगाचं नाही आहे. आणि पहिले ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ना त्यांच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागेल की इतके दिवस इतक्या विद्यार्थ्यांचा त्यांनी ब्रेन खर्च केला आहे भाऊ. सर हेच मी जे सांगितलं तुम्हाला ते नाही, तुम्हाला त्या पोस्टला जावं लागेल, त्या पोस्टला गेल्यानंतर मग ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. हो हो ऑब्जेक्शन घ्यायलाच पाहिजे, तुम्ही त्या पोस्टला जाऊनच ऑब्जेक्शन, आता ऑब्जेक्शन घेऊन काय उपयोग नाही, आता कोणी आता कोणी पटते देईल. ठीक आहे आता झालं का, ती पोस्टला जाण्यासाठी शिकण्याचं आवश्यकते बरोबर, कारण त्याचे 23% वाढतील. आता हा सेकंड झाला ना, आता थर्ड घ्या आणि इलेक्ट्रिक घ्या पटकन, माझ्या अगोदर सॉल्व्ह करा, मी इतक्या वेळ देत होतो बडबड करत होतो, याचा अर्थ तुम्हाला वेळ देत होतो मी तो. मग कटकट होऊन जातील ना, सिटी स्क्वेअर खालचा सिटी वरचा सिटी बरेच कट होतील ना. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला, आपण काय असतो असतो वगैरे काही नसतो तसं, त्यांनी आता दिलेलं आहे म्हणून असं काय प्रत्येक वेळ असतो असं काही नसतं. ए प्लस सी अपॉन घ्यायचा असतो एल एच एस तुम्हाला, पण नंतर तर आर एच एस पण घ्यायचा असतो, इनपुट करायचे असतात व्हॅल्यू तुम्हाला, त्याच्यात बघायचं असतं तुम्हाला एल एच एस फाइंड आउट केल्यावर काय मिळतंय, लक्ष द्यायचंच नसतंय आपले कान असतात रस्त्याने हॉर्न वाजतात तिकडून गाडी तिकडून गाडी, त्यांना का सांगायला जात नाही ते का हॉर्न वाजतोय ना, म्हणा तसंच मग तू एकटा बाकी प्राची ऐकते का मी बोलतोय ते, हा म्हणते प्राची हा म्हणते तू ऐकतोय का, म्हणून तुला कसं काय आवडत आता काय करणार आहात इथे बघा, पहिले सिम्पलेस्ट फॉर्म तर करून घ्या, ए स्क्वेअर अपॉन ए बी प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी, कोणाला समज नसेल तर मला विचारून घ्या, मी लगेच एक्सप्लेन करतो. तरी चालेल, इथून कॉमन निघेल वरून, वरचा कॉमन खालचा कॉमन कट होईल एकच मिनिंग. व्हॅल्यू पुट कर, ए कट केला ना, थांब अजून बाकी, ए अपॉन बी प्लस बी अपॉन ए इज इक्वल टू ए अपॉन बी प्लस सी अपॉन, मी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये अशा पद्धतीने पोहोचलो आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी हा एल एच एस घ्यायचा आहे, व्हॅल्यू पुट करायच्या तुम्ही, आर एच एस घ्यायचा आहे व्हॅल्यू पुट करायच्या, बघूया या ठिकाणी आपल्याला एल एच एस बरोबर आर एच एस मिळतो का व्हॅल्यू पुट केल्यावर.
तर ह्या ठिकाणी एल एच एस इज इक्वल टू आर एच एस लिहितो मी. डायरेक्ट कसं लिहिता येईल? एल एच एस. मला एक कमजोरी, आपली स्वतःची कमजोरी कधीच कोणाला सांगायची नाही. मला तुमची कमजोरी मला कोणी दिली आता? मी वटर वटर करत राहणार. मी मुद्दाम तुम्हाला टोचून 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 टोचतात, टोचून टोचून तुम्हाला चित्रे पाडेल. बाकीचे जे भिंगे आवडवायला लागत काही तर असे पटाक काय मुंडे टाकायला लागले काही नाही, तर जिरून गेलेले. तर एल एच एस आहे तुमचा ए अपॉन बी, आणि ह्या ठिकाणी तुम्हाला बी पण दिसतो आहे. कुठे एन टू आहे? ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे की ए आपल्याकडे नेहमी कशा पद्धतीने असतो? सी के स्क्वेअर असतो. शाबास, बघा बघा, सी के स्क्वेअर. आणि बी काय असतो बाळांनो? सी के, राईट. आणि पुढे कसली साईन आहे ती? आणि बी सी के, बी पण सी के असतो. आणि हा काय असतो? सी के स्क्वेअर हळू असतो, तो थोडा जोरात असतो. इज इक्वल टू कोण कोण गेला? सी गेला, सी गेला, के गेला, के गेला, वन के उरला. हा सी गेला, सी गेला, के गेला, के गेला, के अपॉन के इज इक्वल टू काय उरला? एल एच एस इज इक्वल टू वन. बरोबर. मला असं वाटलं तुम्ही के के करून टाकाल, तसं नाही करायचंय बाळांनो. काय करायचंय तुम्हाला? तर बघा पुढची स्टेप काय येईल. इथे काय उरला आहे? के उरला. आणि इथे काय उरला आहे? वन अपॉन जो खाली आहे तो खाली. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय केल्यावर काय होईल असं ठेवलं तरी चालेल. के स्क्वेअर प्लस वन अपॉन के केलं तरी चालेल. के स्क्वेअर प्लस वन अपॉन के. बरोबर. इथे क्रॉस डिनॉमिनेटर सेम नाही आहे, वन आहे. म्हणून के ने केला मल्टिप्लाय केला के स्क्वेअर, वनने वनला मल्टिप्लाय केला वन, आणि वनने केला मल्टिप्लाय केला के वन जाते. एल एच एस हा आहे. आता आर एच एस चा चेक करूया आपण. हे या ठिकाणी के स्क्वेअर प्लस वन येतो का? मला असं वाटतं तुम्ही त्याचं उत्तर शोधलं असेल. वाटतं का तुम्हाला? थोडंफार आर एच एस म्हणजे तुमचा डावानी ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी. हा ना आर एच एस आपला आता बदललाय. उदाहरणाने एक्झाम्पल ने बदलला तो. ए अपॉन बी, ए ची व्हॅल्यू पुट करूया आपण. ए काय आहे तुमच्याकडे? द्या मला, मी घेतो आणि लिहितो इथे सी के स्क्वेअर अपॉन बी. काय आहे सी के? तो पण द्या. प्लस सी काय आहे? नाही आहे. आणि बी काय आहे? सी के. शाबास. आता या ठिकाणी सी हे काय आहे? ते हा सी हा सी कट होतो. आणि इथं के, इथे किती के उरतात? कारण इथे किती के उरतात? एक के उरतो, तो लिहू आपण. प्लस या ठिकाणी सी सी कट होतो आणि काय उरतो इथे? के खाली आहे म्हणून तो खाली लिहायचा वन अपॉन. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय? के स्क्वेअर प्लस वन अपॉन के. हा काय आहे तुमचा एल एच एस? हा काय आहे एल एच एस? इज इक्वल टू आर एच एस. एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. ठीक आहे.